तुमच्या अडीअडचणीच्या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रिक्षा स्टँडच्या नामफलकाच्या उद्घाटनावेळी दिली. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अंतर्गत स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटनेचा रिक्षा स्टँड पनवेलमध्ये सुरू झाला आहे. रिक्षा स्टँडच्या नामफलकाचं उद्घाटन हे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक अजय बहिरा, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, कामगार नेते रवी नाईक, रवी शेळके, नाका प्रमुख सुरेश पाटील, अध्यक्ष विनेश पाटील, खजिनदार सोपान भोईर, मच्छिंद्र पाटील, खंडू म्हात्रे, महेश जाधव, सचिन धुमाळ, अशोक म्हात्रे, सल्लागार भगवान पाटील, उपनाका प्रमुख धनंजय मुंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त केला. आज या ठिकाणी ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय त्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. मोठ्या संख्येनं आपण सर्व सहकारी इथे वर्षानुवर्ष हा व्यवसाय करताय. मोठ्या संख्येनं हा व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडीअडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळेला आपल्या सगळ्यांना ज्या छोट्या छोट्या अडचणी असतील त्या अडचणींमधून मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून संघटनेची आवश्यकता असते. मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सहकारी रवी नाईक असतील, दर्शनावाहिनी असतील, संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत किंवा आम्ही सगळीच मंडळी ही या बाबतीमध्ये कुठलाही आपल्यावरती कुठलाही अडचणीचा प्रसंग आला त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत याची ग्वाही आज या निमित्तानं तुम्हाला सर्वांना या ठिकाणी देतो. आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून एक नवीन सुरुवातीचा दिवस आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाचं नेतृत्व करायला सुरुवात केली 2014 पासून, आणि तेव्हापासून ते एक वाक्य सातत्यानं बोलतात की संकटाचं रूपांतर संधीमध्ये करण्याची क्षमता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. अनेक अडीअडचणी आपल्याला आजवरच्या आयुष्यात आल्या, त्या व्यवसायात आल्या असतील किंवा व्यक्तिगत जीवनात आल्या असतील, पण ज्यांनी त्या संधीतून काहीतरी शिकला आणि त्यातून मार्ग काढला तो इतरांना सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी पुढे आला आहे. आणि हक्कानं की मलाही माझ्यावरही असा प्रसंग आला, पण त्यावेळेला मला या ठिकाणी असा असा मार्ग सापडला, मला अमुकानं मार्गदर्शन केलं, हे आपण बऱ्याच वेळेला कृतज्ञतेनं बोलतो. आपण ग्रामीण भागामध्ये राहणारी मंडळी आहोत, आपापल्या घरामधल्या लग्नपत्रिका आपण जेव्हा छापतो तेव्हा आठवून आवर्जून अशा ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केलेली आहे त्या सगळ्याच लोकांची नावं आपण लग्नाच्या पत्रिकेत छापत असतो की आपल्याला वाटतं की आपल्याला अडीअडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली तो माणूस आहे, त्याला आम्ही आमच्या सुखाच्या प्रसंगाला देखील बोलवलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी उल्लेख केला की तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही सगळेजणं तुमच्या सोबत सातत्यानं राहू. आणि मग आज जसं या उद्घाटनाच्या वेळेला तुम्ही बोलवलं तसंच तुमच्या आनंदाच्या वेळेला देखील तुम्ही निश्चितपणानं बोलवाल याची खात्री मला या निमित्तानं व्यक्त करावीशी वाटते. सगळ्यांना पहिल्यांदा तुम्हाला आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि रिक्षा मी आता म्हणत होतो की या एका नाक्यावर जवळजवळ 350 रिक्षा एका नाक्यावर आहेत. म्हणजे असा एवढा कधी म्हणजे कुठल्याही नागरिकाला किंवा कोणा वाटणार नाही की प्रत्येक नाक्यावर एवढे एवढे रिक्षा आहेत. आता ताईंनी सांगितलं की तिकडचं आम्ही उद्घाटन केलं तिथे पण कधी 350-400 आहेत. आपण सगळे रिक्षाचालक म्हणजे आपण सगळे म्हणजे एका शहरातलाच सगळ्या नागरिकांचा जीवाभावाचा विषय असतो आणि सगळे आपण शहराचा एक असामान्य असा घटकच आहे जो सगळ्यांशीच निगडीत आहे. कारण प्रत्येकाला एकतर रिक्षा जाण्या येण्यासाठी वाहतुकीची गरज असतेच, पण आपण जेव्हा प्रवास करतो त्यावेळेला तुमच्याकडनं ज्यावेळेला आता तर हा तर आपला नाका जो आहे तो रेल्वे स्टेशन आणि एस स्टेशनच्या एकदम जवळच आहे, त्याच्यामुळे संध्याकाळनंतर रात्रीची वाहतूक ज्या वेळेला आम्ही रिक्षामध्ये बसतो म्हणजे कुणीही सर्वसामान्य नागरिक बसतो त्यावेळेला एक तुमच्यावर सगळ्यांवर एक विश्वास सगळ्यांचा असतो
की हे सगळे आपले बांधव आहेत आणि आपल्या तुमच्याप्रती सगळ्यांबद्दल विश्वास असल्यामुळेच आपल्याला सगळ्यांना तो विश्वास सार्थ आपण सगळेजणच एवढ्या वर्ष ठरवतोय. म्हणूनच आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने हा व्यवसाय आपण सगळेजणच करतो. व्यवसाय करताना अनेक अडचणी छोट्या मोठ्या येतच असतात. काही वेळेला पोलिसांच्या अडचणी असतील, काही वेळेला काही अनधिकृत थांबे आहेत त्या ठिकाणी, नगरपालिकेचं काहीतरी अडचण असेल, RTOच्या अडचणी असतील, या सगळ्या अडचणी असतातच. पण या सगळ्या अडचणींवर मात करून आपण जसं मगाशी म्हटलं की आपण आपल्या परिवारासाठी उदरनिर्वाहाचं साधन करतोच, पण या शहराचाच एक भाग म्हणून आपण सगळेजणच असतो. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना कधी काही अडचण लागली तर आपले नेते माननीय प्रशांतजी नेहमीच तत्परतेने सगळीकडे धावत असतात. रवीला नेहमी आम्ही गेली अनेक वर्ष बघतो की कुठलंही काही आलं की त्याला रवीला सांगतात बाबा तू RTO साहेबांची बोलून घे बोलून घे. त्याच्यामुळे रवी नाईक असतील, कामगार नेते जितेंद्र गरज असतील, त्याच्यानंतर आपल्या दर्शनाताई असतील, या सगळ्याच जण आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून उभं. कारण शेवटी ज्या बॅनरच्या खाली आपण आज सगळेजण उभे आहोत ते सगळे आपण बॅनरच दिले की भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ही आपली संघटना आणि त्याच्या अंतर्गत आपली ही रिक्षाचा हा थांबा आहे. त्याच्यामुळे पूर्ण भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे सातत्याने तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने आहे एवढी मी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांना नेतृत्वच फक्त पाहिजे आमदार प्रशांतदादांचं, कारण गेल्या किती वर्ष ते पाहतात आमदार साहेबांचं काम आणि या पनवेल नव्हे तर पनवेल परिसरामध्ये ज्या रिक्षा संघटना असतील, टॅक्सी संघटना असतील, त्याच्यामध्ये असणारं आम्हाला वंदे मातरमचं आमचं काम हे संपूर्ण पाहून आणि सातत्यानं आम्हाला आमची सर्व नगरसेवक मंडळी असतील ते आम्हाला ह्या कामी मदत करतात. ज्या काही अडचणी असतात त्याच्यामध्ये सातत्यानं आम्हाला जी मदत करतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आमदार साहेब तुमचं नेतृत्व हे सर्वांना हवं असं वाटतं. आणि म्हणून आज आपला हा 35वा नाका आहे, म्हणजे आमच्या वंदे मातरम संघटनेचा 35वा नाका आणि 50 नंबरचा हा नाका की ज्याची संख्या 200 अधिक आहे. आम्ही प्राथमिक 325 रुपये सभासद फी भरून आपण 50-55 लोकांची आपण मेंबरशिप घेतलेली आहे आणि येत्या 2-4 दिवसामध्ये बाकी इतर मंडळी नक्की सभासद जमा होणार आहेत. खऱ्या अर्थाने हा नाका अधिकृत आहे, महानगरपालिकेने मॅडम इथं बोर्ड लावलेला आहे, म्हणजे हा अधिकृत नाका आहे. कारण आमदार साहेब सातत्यानं मला नेहमी सांगत असतं की मी ज्या नाकावर उद्घाटन येणार आहे तो नाका अधिकृत पाहिजे. त्यामुळे मी ज्या अशा ठिकाणी आमदार साहेब आणतो तो जो नाका अधिकृत असेल. मित्रांनो, विनंती तुम्हाला करणार आहे की आमदार साहेबांचा नाका जरी असला, वंदे मातरम नाका जरी असला, तरी आपण शिस्तीचं पालन करूया. कुठल्या प्रवाशाला जाता येतं, कुठल्या वाहनाला कुठली त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊया. आणि कुठलीही समस्या तुम्हाला याच्यापुढे लागली तर मी आहे, आमचे जितेंद्र गरज साहेब आहेत, नंतर वेळ आमचे नगरसेवक मंडळी आहेत आणि वेळ पडेल तर आमदार साहेब सातत्यानं आपले नेहमी सहकार्य करतील. मी अशी आशा तुम्हाला देतो आणि मी सर्वांना विनंती करेन की आजच्या या दिवशी, चांगल्या दिवशी नाक्याचं उद्घाटन झालं, सर्वांना मी शुभेच्छा देऊन आपण चांगल्या पद्धतीनं नाका चालवावा अशी विनंती करणार आहे. धन्यवाद.